कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान आमदार नितेश राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते, त्यामुळे त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली आहे. दोन टर्म आमदार असलेले नितेश राणे यावेळी विजय मिळवून हॅट्रिक करणार, त्यादृष्टीनं प्रचार यंत्रणा कामाला लागली आहे. याउलट प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून राणे यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरवणार हे अद्यापसुद्धा स्पष्ट झालेलं नाही. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तरी उभाटा शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, अतुल राव राणे, सुशांत नाईक असे चार नेते इच्छुक आहेत. पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी निश्चित व्हायला विलंब का होतोय याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. जोपर्यंत उमेदवारी निश्चित होत नाही तोपर्यंत या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होणार नाही. आमदार नितेश राणे गेली 10 वर्ष कणकवलीत वैभववाडी देवगड या 3 तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतायत. आमदार नितेश राणे यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत माजी आमदार प्रमोद जठार यांचा 26,000 मतांनी पराभव करून विधानसभेत एंट्री केली. त्यावेळी जठार यांना 49,000 तर नितेश राणे यांना 75,000 मतं मिळाली होती. त्यावेळी नितेश राणे काँग्रेस पक्षातून आमदार झाले होते. 2019 भाजप पक्षात प्रवेश करून विधानसभा निवडणुकात त्यांच्या विरोधात त्यांचेच सहकारी असलेले आणि त्यांच्याशी फारकत घेऊन उभाटा शिवसेनेकडून सतीश सावंत हे निवडणूक रिंगणात होते. त्यावेळी राणे यांनी सतीश सावंत यांचा 28,000 मताधिक्यांनी पराभव केला. आमदार नितेश राणे यांना 84,000 तर सतीश सावंत यांना 56,388 मतं मिळाली होती. नितेश राणे 2 वेळा विजयी झाले, त्यावेळेस त्यांच्या मताधिक्यांचा आलेख वाढताच राहिलाय. 2024 म्हणजे आता होऊ घातलेल्या निवडणुकीत विजय मिळवून हॅट्रिक करणार असा चंग त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी बांधला आहे. त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार की काय हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार. कणकवली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आमदार नितेश राणे यांनी 3 तालुक्यातल्या ग्रामपंचायत नगरपंचायतीत भाजपची सत्ता मिळवण्यात यश मिळवलंय. एवढंच नाही तर जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये भाजप पक्षाला सत्ता मिळवून देण्यात आमदार नितेश राणे यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच कणकवली विधानसभा मतदारसंघ राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांना या विधानसभा मतदारसंघातून 42,000 मताधिक्य मिळवून देण्यात नितेश राणे यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच राणे हॅट्रिक करतील अशी अपेक्षा करण्यात गैर काहीच नाही. त्यासाठी भाजपची संपूर्ण टीम कामाला लागली आहे. तालुक्यात गावागावातले कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रत्येकजण आपली जबाबदारी पार पाडतोय. कोणतीच हयगय होणार नाही याची दक्षता घेतली जाते आहे. सूक्ष्म नियोजन करून तळागाळातल्या लोकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यात आल्यात. त्यामुळेच नितेश राणे यांचा आत्मविश्वास वाढला आहे. या उलट परिस्थिती महाविकास आघाडीत आहे. विधानसभेची जागा उभाटा शिवसेनेला मिळणार हे निश्चित आहे, मात्र शिवसेनेचे 4 नेते इच्छुक असून नितेश राणे यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरवणार याची चाचपणी पक्षश्रेष्ठी करतायत. शिवसेनेकडून सुद्धा कणकवली विधानसभेत आघाडीचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र उमेदवार निश्चित होत नाही तोपर्यंत चित्र स्पष्ट होणार नाही आणि निवडणुकीला रंगतसुद्धा येणार नाही. नितेश राणे हॅट्रिक करणार की महाविकास आघाडी खातं उघडणार हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. किशोर जैतापकर, सिंधू रिपोर्टर लाईव्ह, कणकवली. नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.